नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि माझ्याबरोबर मुंबईत भाजपच्या कार्यालयातून आमचे भाजपचे बीट पाहणारे नवनाथ बन सोबत आहेत. नवनाथ, तुझं स्वागतच आहे. आणि महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांचे आभार की त्यांनी मधल्या ओळीतल्या प्रत्येक जवळपास प्रत्येक एपिसोडला भरभरून असा प्रतिसाद दिलाय. काही चांगल्या सजेशन्स पण त्यांच्याकडनं येत आहेत. आणि यातनं जाणवतंय असं की महाराष्ट्रातल्या पत्रकारितेमध्ये ऑब्जेक्टिव्हिटीची गरज आहे. आणि फक्त महाराष्ट्रच का तर भारतभरातल्या पत्रकारितेमध्ये ऑब्जेक्टिव्हिटीची अतिशय गरज आहे. आणि जसा आता मी मुद्दा टॅग केलाय तो पण अतिशय ऑब्जेक्टिव्हली आपण पाहूया. जरी नवनाथ बन हे भाजपचं बीट कव्हर करत असले तरी सुद्धा त्यांच्याकडनं आणि आम्हा सगळ्या एबीपी माझ्याच्या टीमकडनं आम्ही ऑब्जेक्टिव्हलीच कुठल्याही विषयाचं विश्लेषण करत असतो. आणि म्हणून राज्यसभेची ही जी निवडणूक होऊ घातलेली आहे, कारण 6 जागांसाठी आता 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि सकाळी महाविकास आघाडीकडनं छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या घरी जाऊन महाविकास आघाडीने एक प्रस्ताव दिला होता की ज्याला आपण म्हणूया की काउंटर प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडनं देण्यात आला. आणि ते जे काही गिव्ह अँड टेक होतं ते काही झालं नाही. आणि म्हणून आता 10 तारखेला ती निवडणूक होईल असं दिसतंय. आणि म्हणून नवनाथ, अगदी हे रेकॉर्डिंग सुरू करायच्या आधी तुझं असं मत होतं की ही निवडणूक भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि बाकीचे सगळे आकडेवारीचे तपशील आणि माझं जे याबद्दलचं मत आहे की सत्ताधारी पक्षाला सहसा अशा निवडणुका जिंकता येतात, कारण बऱ्याच गोष्टी त्यांच्या हातामध्ये असतात. पण तरी सुद्धा 3 पक्षांचं मिळून जेव्हा एखादं सरकार बनतं आणि यापूर्वीची राज्यसभेची निवडणूक ही तब्बल 18 वर्ष आधी झालेली असते तेव्हा बऱ्याच गोष्टी या पडद्यावर सुद्धा घडत असतात. तर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आधी तू हे सांग की तुझ्या मते ही निवडणूक भाजपासाठी तुलनेनं अधिक का सोपी आहे? आय होप माझा आवाज तुझ्यापर्यंत येतोय. नवा येतोय राहुल सर. ज्या पद्धतीने तुम्ही म्हटला सत्ताधारी पक्ष पद्धतीच्या निवडणुका जिंकत असतात ते अगदी बरोबर आहे की सत्ताधारी पक्षाची बाजू असते, परंतु इथं आपण बघितलं तर दोन्ही सत्ताधारी पक्ष असं म्हणावी लागतील, कारण सत्ता भाजपच्या हातात आहे आणि महाविकास आघाडीच्या हातात. राज्यसभेच्या या निवडणुकीची दोघही मैदान आहेत, दोघही मैदान असलेली सत्ताधारी पक्षाचीच आहे, जिंकायला हरकत नाही. त्यामुळेच निवडणुकीला चालली आहे. भाजपचा आत्मविश्वास आहे, भाजपनं तिसरा उमेदवार मैदानात ठेवला असं भाजपच्या सूत्रांकडे किंवा भाजपच्या नेत्यांकडे सांगितलं जातं. राहुल, थोड्याच वेळा प्रतिष्ठित पाटील यांच्याशी जेव्हा आपण बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की भाजप तोंड फुटून विचार नाही, म्हणजे या निवडणुकीला पूर्ण उत्तर हेच त्यांचं सूचक वक्तव्य होतं. आता आपण बघितलं की भाजप 106 मतं आहेत, या अपक्षांचा त्यांना पाठिंबा आणि एक जनता पक्ष आणि एक राष्ट्रपत अशी भाजपची गोळाबेजी केली. 29 मतं भाजपकडे दुसऱ्या जागेसाठी अतिरिक्त आहे. भाजपला साधारणतः 14 जागांसाठीची जुळवाजुळव 13 जागांसाठीची लागेल आणि त्या अपक्ष आणि जे आघाडी पक्ष आहेत त्यांच्यावर अवलंबून राहावं. भाजपच्या डोक्यातलं गणित काय, आपण जेव्हा भाजपच्या काही ऑफ द रेकॉर्ड बोललो त्यांच्याशी भेटण्यातून असं जाणवलं की निवडणुकीत भाजपसाठी बाजू त्यांना काय पाहिजे तर जमीची बाजू आहे. त्याचा उल्लेख पवारांनी परिषदेमध्ये केला, तो म्हणजे या निवडणुकीत अपक्षांना व्हीप लागू नाही. अपक्षांनी आपलं कल्पना कुणालाही दाखवण्याची गरज नाही. त्यांनी जर का दाखवलं ते आज होत, त्यामुळे एक जो मुद्दा आहे तो भाजपसाठी जमेची बाजू होऊ शकतो आणि त्याचमुळे भाजपला अशा जोरावर महाआघाडीला राज्यसभेत पराभूत करू शकू हा आत्मविश्वास भाजपच्या आहे. परत भाजपने खेळी खेळली आणि भाजपनं तिसरा उमेदवार मैदानामध्ये टाकला. नवनाथ, तुझ्या थोडा आवाजाचा इश्यू आहे, त्यामुळं मी तुला असं म्हणेन की तू पुन्हा एकदा जॉईन होण्याचा प्रयत्न कर. पण दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी काही गोष्टी आपण एक्सप्लेन करू. पुन्हा नवनाथ जेव्हा जोडला जाईल त्यानंतर आपण नवनाथकडनं या गोष्टीचं विश्लेषण करून घेऊ, कारण भाजपकडनं
अशी काय गोष्ट आहे भाजपकडं की ज्या कारणामुळे भारतीय जनता पार्टीला इतका मोठा विश्वास आहे? तर आज सकाळी बघा काय काय डेव्हलपमेंट घडल्या. खरं म्हणजे महाविकास आघाडी की जो सत्ताधारी पक्ष आहे त्याच्याकडनं विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या घरी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याला पाठवणं, यातनच कदाचित महाविकास आघाडीला आपल्या सहाव्या उमेदवाराबद्दलचा जो निवडून येण्याबद्दलचा जो विश्वास आहे तो कुठेतरी कमी आहे, तो कमी आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या तीन नेत्यांना सुनील केदार, अनिल देसाई आणि छगन भुजबळ यांना आज चंद्रकांत पाटील आणि श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला पाठवली. आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांची जी काही पत्रकारांशी संवाद झाला त्यातनंच हे जवळपास स्पष्ट झालेलं होतं. आणि मला जेवढी माहिती आहे त्यानुसार खरं म्हणजे 30 तारखेला भारतीय जनता पार्टीने जेव्हा उमेदवार दिला तेव्हाच हे स्पष्ट झालेलं होतं की ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये बिनविरोध होणार नाही असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडनं केला जाईल. त्याचं कारण असं आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये म्हणजे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि त्यानंतर श्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा, आता मी पहाटेचा म्हणणार नाही पण 8 वाजताचा शपथेचा प्रयोग जो आहे तो फसला आणि हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातलं सरकार सत्तेवरती आलं, त्यानंतरच्या 2.5 वर्षामध्ये ज्याला आपण फ्लोअर वरची टेस्ट म्हणतो अशी कुठलीही फ्लोअर वरची टेस्ट या सरकारची झालेली नाही. जेव्हा विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्याची वेळ आली त्यावेळेला या सरकारने जे मतदान पूर्वीच्या संकेतानुसार हे गुप्त मतदान पद्धतीनं होतं आणि त्या मतदानाच्या निवडणुकीची प्रक्रिया ही खरं म्हणजे जी विहित होती की राज्यपालांनी तारीख ठरवावी आणि ती तारीख ठरवल्यानंतर मग त्यानुसार अध्यक्षपदाची निवड व्हावी. तो नवनाथ मी हे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगत होतो की गेल्या 2.5 वर्षानंतर कदाचित ही पहिली अशी फ्लोअर टेस्ट असेल या सरकारची की जी सरकार हे टाळत होतं. कारण यावेळेला आपण बघितलं की विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने किमान 3-4 वेळेला असे प्रयत्न झाले की जेव्हा राज्यपालांनी स्वतः सांगितलं होतं की तुम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवड करा तेव्हा मात्र सरकारने माघार घेतली होती. पण नंतर मात्र आपल्याला अनुकूल असे काही बदल करून राज्यपालांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सो माझा मुद्दा हा आहे की दोन पद्धतीचे प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केले जात आहेत असं मला वाटतंय. एक म्हणजे देर इज नो कॉम्प्रोमाइज, या सरकारला कुठल्याही पातळीवरती आम्हाला हा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मेसेज जाऊ द्यायचा नाहीये की या सरकारमध्ये किंवा या सरकारच्या कुठल्याही गोष्टीला आम्ही अनुकूल आहोत. आणि म्हणून कदाचित भारतीय जनता पार्टीला म्हणजे मला त्यातलं माझं असं आकलन आहे की जी आत्ताची आकडेवारी आहे महाविकास आघाडीकडे, पूर्वी जेव्हा बहुमत सिद्ध झालं तेव्हा 169-170 आकडेवारी होती आणि आत्ता ज्या पद्धतीच्या या निवडणुका होतात, तर 18 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती आणि जेव्हा राम प्रधान यांचा पराभव झाला त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये जे पूर्वी गुप्त मतदान पद्धती होती ती बदलली आणि आता खुल्या पद्धतीनं मतदान होतं, त्यामुळं किमान राजकीय पक्षाच्या आमदारांना तरी आपलं जे मत आहे ते क्रॉस करता येत नाही भलेही त्यांच्यावरती भीक लागत नाही. पण म्हणूनच मला असं म्हणायचं आहे की दोन पद्धतीनं हे भाजपचे प्रयत्न आहेत का की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पातळीवरती हा मेसेज जाऊ द्यायचा नाही की या सरकारला आम्ही कुठेतरी एक हँड देतोय किंवा सॉफ्ट कॉर्नर आहे. आणि दुसरं जो आपण पहिल्याच मुद्द्यामध्ये मुद्दा हा टॅग केलाय की आता महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जे काही सुरू आहे ती वैयक्तिक इगोची लढाई आहे. आणि मग मगाशीची तुझी काही आकडेवारी पण तू सांग पुढे गणवणार. निश्चितपणे राहुल सर, ज्या पद्धतीनं हा संघर्ष सुरू आहे म्हणजे महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाचा सुरुवातच तुम्ही ज्याचा उल्लेख केला तो वैयक्तिक इगो मधनं आहे. म्हणजे एका बाजूला उद्धव ठाकरे असतील आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या दोघांच्या मुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आता सामना सुरू झाला. आता आपण ज्याचा उल्लेख केला आतापर्यंत सत्ताधारी पक्षच अशा पद्धतीच्या निवडणुका जिंकत आल्या होत्या आणि आता आपण बघितलं महाविकास आघाडीचे जे मित्रपक्ष आणि त्यांना पाठिंबा अपक्ष जर का मोजले तर महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार म्हणजे शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून यायला कुठलीही अडचण नाही. संख्याबळ आता वर करणे तरी संख्याबळ महाविकास आघाडी सोबत जिंकत, परंतु महाविकास आघाडी ही सातत्यानं वेगवेगळ्या मुद्द्यांवर अपयशी ठरते असा दावा भाजपकडनं जरूरी केला जातो आणि तोच दावा ही संधी भाजपला बरोबर महाविकास आघाडीला 2.5 वर्ष झाली आणि 2.5 वर्षानंतर ही संधी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप समोर आलेली आहे आणि महाविकास आघाडी एकसंध आहे की नाही
महाविकास आघाडीतले काही खरंच छुप्या पद्धतीने किंवा अपक्ष भाजपच्या सोबत आहेत का याची टेस्ट राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मगाशी ज्याचा उल्लेख केला होता, आकडे जर बघितले आकडे महाविकास आघाडीकडे दिसतात परंतु त्याच्यामध्ये व्हीप लागू होत नाही हा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे राहुल सर, की अपक्षांना व्हीप लागू होत नाही मग हे अपक्ष भाजप आपल्या गळाला लावण्यामध्ये यश मिळवत. दुसरी गोष्ट काही मित्र पक्ष आहेत जसं समाजवादी पार्टी आहे, एमआयएम आहे, हे सगळे समाजवादी पार्टी वरकरणी आता महाविकास आघाडीला पाठिंबा त्यांचा आहे, बहुजन विकास आघाडी यांचाही महाविकास आघाडीला पाठिंबा आहे, परंतु ही मतदान करताना त्यांना त्यांचा व्हीप आहे तो त्यांच्याच पक्षाचा असेल, त्यामुळं ते काय भूमिका घेतात तेही पाहणं महत्वाचं आहे. एमआयएमने अजून आपले पत्ते उघडलेले नाहीत, ते सध्या तटस्थच्या भूमिकेत, त्यामुळे ही जी छोटी छोटी पक्ष आहेत आणि अपक्ष आहेत यांच्यावर सगळी भिस्त अवलंबून आहे. त्यामुळे शिवसेनेनं देखील सगळ्या अपक्ष आमदारांची बैठक बोलवली, त्यांना हॉटेलमध्ये ठेवणार अशीही माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे या अपक्षांचं गणित कशा पद्धतीनं जुळून आणलं जातं त्याच्यावरच आहे. दुसरा एक उल्लेख मी केला ज्याचा संदर्भ खूप महत्वाचा आहे की जर का महाविकास आघाडीचा आत्मविश्वास होता तर महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी का पोहोचले आणि ही निवडणूक बिनविरोध करा अशी मागणी का केली हेही पाहणं महत्वाचं आहे. आणि जेव्हा ही निवडणूक बिनविरोध करायची तेव्हा जो फॉर्म्युला समोर आला तो फॉर्म्युला देखील फार रंजक आहे. महाविकास आघाडीने सांगितलं की तुम्ही आत्ताचा उमेदवार मागे घ्या आणि तुम्हाला विधान परिषदेसाठी 1 जागा वाढवून देऊ, म्हणजे राज्यसभेची निवडणूक झाली म्हणजे होतेच आहे ती, त्याच्यानंतर महाराष्ट्रासाठी विधान परिषदेची निवडणूक देखील बिनविरोध होणार नाही, त्यामुळे हे दोन्ही समीकरण महत्वाचं आहे. राहुल सर एक गोष्ट महत्वाची आहे की जर का महाविकास आघाडीच्या एखाद्या उमेदवारांना व्हीप डावलला आणि व्हीप डावलून मतदान केलं तर महाविकास आघाडीला लगेच त्यांच्यावर कारवाई करता येईल का त्या आमदारावर याच्याबद्दल शंका आहे, कारण 10 दिवसानंतरच विधान परिषदेची निवडणूक आहे. त्यामुळे म्हणूनच नवरात आपण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आधी हे सगळं जे गणित आहे की मुळात व्हीप जो असतो तो काय असतो, त्याच्यासाठीचा जो प्रतोद आहे त्या प्रतोदाचं जे गणित आहे त्याला का दाखवणं गरजेचं आहे आणि ते कुणाला दाखवणं गरजेचं आहे हे सगळं सविस्तर सांगू. असं आहे की राज्यसभेवरती देशामधनं 250 सदस्य निवडून जातात, त्यातले जे 238 सदस्य आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणचे जे आमदार आहेत ते निवडून देत असतात. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ज्या राज्यामध्ये अधिक लोकसंख्या त्या राज्यातनं अधिक राज्यसभेचे सदस्य असतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की उत्तर प्रदेशातनं सर्वाधिक 31 राज्यसभेचे सदस्य हे निवडून जातात. पण असं आहे की या निवडणुकीमध्ये जेव्हा प्रत्यक्षात मतदान होतं तेव्हा जरी आमदारावरती व्हीप बंधनकारक नसला, कारण हे काही विधिमंडळाचं अधिवेशन नाहीये किंवा पक्षाच्या ध्येयधोरणासंदर्भातली ही गोष्ट नाहीये, तरी सुद्धा जेव्हा एखाद्या पक्षाने आपल्या प्रतोदला सांगितलेलं असतं किंवा आमदारांनी ज्या वेळेला मतदानाला जायचं असतं तेव्हा प्रतोदला आपलं जे मत आहे ते मत प्रिफरेन्शियल वोट आहे, त्याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं जे मत आहे ते कोणाला दिलं हे दाखवायचं असतं. पण जी खरी गंमत आहे की ती गंमत आहे ती अपक्ष आमदारांच्या बद्दल आहे. आणि माझ्या माहितीनुसार जे सहयोगी म्हणून आहेत मग त्याच्यामध्ये सध्या सत्ताधारी असलेल्या शिवसेना येड्रावकर आणि यशवंतराव गडाख यांनी जो पाठिंबा दिलेला आणि जे मिनिस्टर आहेत या दोघांनी सुद्धा सहयोगी म्हणून विधिमंडळामध्ये आपली नोंदणी केलेली नाहीये. याचा अर्थ असा की एकतर हे सगळे हे त्या पक्षाचे सदस्य आहेत किंवा अपक्ष आहेत आणि म्हणून कदाचित असं होऊ शकतं की जे आत्ता महाविकास आघाडीकडे आहेत आणि ही शक्यता नाकारता येत नाही की जे आत्ता भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत असे काही लोक क्रॉस वोटिंग करतील. आणि ही मात्र निश्चितपणे शक्यता आहे की ज्या पद्धतीनं 41.1 म्हणजे अर्थात 42 कोटा ठरलेला आहे, ज्या सत्ताधारी पक्षांचे पहिल्या क्रमांकाचे म्हणजे संजय राऊत असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांनी सुद्धा स्वतःचा कोटा वाढवून घेतलेला आहे. प्रफुल्ल पटेल यांना आता 47 मतं हवी आहेत, संजय राऊत यांनी सुद्धा काही मतं वाढवून मागितली. काल मी काँग्रेस पक्षाच्या काही वरिष्ठ नेते मंडळींशी बोलत होतो तेव्हा त्यांचं असं मत आहे की त्यांचे जे 44 आमदार आहेत ते सगळेचे सगळे हे पहिल्या पसंतीची मतं हे उत्तर प्रदेश मधनं काँग्रेस पक्षाला जो उमेदवार दिलेला त्याला देतील. याचा अर्थ असा की शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टीसाठीच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठीचं जे गणित आहे ते जुळवताना आत्ता जी आकडेवारी दिसते त्याच्यापेक्षा अधिकचा मजला त्यांना किंवा पल्ला गाठावा लागेल. आणि तो गाठवत असताना दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मताशिवाय माझ्या मते 6वा जो उमेदवार आहे तो निवडून येणारच नाहीये. पण असं आहे नवनाथ
की आपण जर आत्ताचं जर सगळं गणित बघितलं तर सत्ताधारी पक्षाला 169-70 हा जो काही बहुमताचा आकडा तेव्हा मिळालेला होता त्यासोबतच शिवसेनेला प्रहार जनशक्तीचे 2 सपाचे आपण त्यांना गृहित धरतोय कारण सपाच्या सुद्धा आमदारांना एकमेकांनाच मतं दाखवून ती काश करायची आहे. स्वाभिमानी पक्षाचा की जो आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा कल आहे. क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1 बहुजन विकास आघाडी 3 म्हणजे आता ठाकूर आणि मंडळी सगळी कुठे जातात त्याच्यावरती बरंचसं गणित आहे. तर हे जे सगळं गणित आहे हे जर जुळत असतं तर मग जो प्रयोग ट्रायडंट हॉटेलमध्ये आमदारांना ठेवून घेऊन ठेवण्याचा जो पूर्वी झाला तो प्रयोग करण्याची गरज काय का एवढी अस्वस्थता आहे की कदाचित असं वाटतं का शिवसेनेला की आपल्याला जर दगाफटका झाला तर मग सरकार सुद्धा अडचणीत येईल कारण ऑपरेशन कमल तर 2-3 राज्यामध्ये भाजपने यशस्वी करून दाखवलेलं आहे. निश्चितपणे आपणही खूप बातम्या केल्या की मतदारांना आमदारांना निधी मिळत नाही म्हणून काही आमदारांनी उघड नाराजी व्यक्त केली. उस्मानाबाद जिल्ह्यातलेच आमदार तानाजी सावंत यांचं उदाहरण आहे. अनेक आमदारांनी वेळोवेळी महाविकास आघाडीमध्ये आम्हाला योग्य संधी मिळत नाही आम्हाला योग्य पद्धतीचा निधी मिळत नाही अशा पद्धतीची उघड तक्रार महाविकास आघाडीच्या आमदारांनी वेळोवेळी बोलून दाखवली. परंतु त्याचा थेट परिणाम मतांवर होईल का हे आत्ताच सांगणं किंवा त्याबद्दलची भविष्यवाणी करणं थोडस गडबडीचं ठरेल. परंतु या पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार मागच्या 2.5 वर्षांपासून आहे आणि या महाविकास आघाडीचे वेळोवेळी समन्वयाचा अभाव असल्याचा भाजपचा जो आरोप आहे तो सिद्ध करण्याची भाजपला याच्या निमित्ताने संधी मिळणार आहे. आपण मी ज्याचा उल्लेख केला बहुजन विकास आघाडीकडे 3 आमदार आहेत. बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना यांच्यामध्ये विळा भोपळ्याचं नातं आहे कारण बहुजन विकास आघाडीचा जो पाया आहे तो मुळात शिवसेनेचा विरोध याच्यावरच बहुजन विकास आघाडीचा पाया अवलंबून आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडी थेट शिवसेनेला आता मतदान करेल का परंतु ते महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत ते त्यांचं राष्ट्रवादीशी खूप चांगले संबंध आहेत असं सांगितलं जातं. त्यामुळे बहुजन विकास आघाडी कशा पद्धतीने ही सगळी समीकरणं मांडते हे देखील पाहणं महत्वाचं आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही उल्लेख केला की आमदारांना हॉटेलवर ठेवण्याची वेळ का आली खर तर शिवसेना हे सत्तेत असताना अशा पद्धतीनं काही आमदारांना जर का हॉटेलमध्ये ठेवण्याचा प्रयोग महाविकास आघाडी स्थापन होताना देखील झाला होता तसाच प्रयोग आता परत एकदा होतो का. आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते वारंवार असा दावा करतायत आमच्याकडे जे बहुमतासाठी जे आकडे आहेत ते योग्य पद्धतीने जुळले आहेत आम्ही त्या लोकांच्या संपर्कात आहोत आम्हाला कुठल्याही व्यक्तीला किंवा आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज नाही. ज्या ऑपरेशन कमळचा वारंवार उल्लेख केला जातो किंवा भाजपचे नेते जाहीरपणे बोलताना देखील करतात या महिन्यामध्ये सरकार पडेल त्या महिन्यामध्ये सरकार पडेल हे सरकार अल्पमतामध्ये आहे हे सरकार फार दिवस टिकणार नाही अल्पमतात सरकार फार दिवस टिकणार नाही असा दावा वारंवार भाजपच्या नेत्यांकडे म्हणजे चंद्रकांत पाटील असतील रावसाहेब दानवे असतील नारायण राणे असतील यांच्याकडनं वारंवार केला गेलेला आहे. त्यामुळे अशा स्थितीत भाजप नेत्यांची ही वक्तव्य आणि राज्यसभेची ही निवडणूक या दोन्हीची सांगड घातली तर नक्की भाजपच्या गोटामध्ये काहीतरी चित्त आहे आणि त्याच भरवशावर त्यांनी हा तिसरा उमेदवार दिलाय. तिसरा उमेदवार देताना देखील त्यांनी काळजी घेतली की तिसरा उमेदवार तुलनेनं तगडा असेल असा त्याचा दावा आहे आणि अशा पद्धतीचा उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे. त्यामुळे ही सगळी जर का गणित मांडली महाविकास आघाडी जरी म्हणत असेल की आमच्याकडे 170 आसपास आमदारांची संख्या आहे आणि आम्हाला त्याबद्दल उमेदवार निवडून येण्याबद्दल कुठलीही अडचण येणार नाही परंतु जिस्त आहे ती परत एकदा अपक्षांवरच आहे आणि त्याचं ते गुप्त पद्धतीनं मतदान करणार आहेत. अपक्षांना भीत लागू होत नाही ते कुणाला दाखवण्याची त्यांना गरज नाही. आणि दुसरी एक गोष्ट दुसरी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काही मतदान पात्र काय होणार जसं पटेल यांनी सांगितलं की आम्हाला वाढून द्या आम्हाला 45-43 मतं द्या पहिल्या प्रेफरन्सची. संजय राऊतांना देखील 44-45 मतं मिळाली असा प्रयत्न केला जातो अशी माहिती देखील सूत्रांनी दिली. जर का राष्ट्रवादीने अतिरिक्त 4-5 मतं घेतली आणि शिवसेनेने अतिरिक्त 4-5 मतं घेतली तर मग शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला मतं कमी मिळतील आणि मग त्याचाच फायदा कदाचित भाजप घेऊ इच्छिते आणि ती सगळी गणित कागदावर मांडूनच या पद्धतीची खेळी घेतली का कारण भाजपाला एक संधी होती आपला उमेदवार मागे घेतली. खरं तर विधान परिषदेला 5 जागा जर का भाजपला मिळत असतील
तर भाजपला एक चांगली संधी चालून आली होती की आपल्याकडे जर का पोटीचं संख्याबळ असतं तर विधान परिषदेला एक जागा वाढून त्याची आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करायची, पण भाजपला तसं केलं नाही. आलेला प्रस्ताव धुडकावून लावला आणि उलट प्रस्ताव दिला की तुम्ही एक उमेदवार मागे घ्या, आम्ही विधान परिषदेला तुम्हाला एक जागा वाढवून देतो. याचा अर्थ भाजपचे नेते अक्षय आत्मविश्वासाने आहेत, त्यांच्या बोलण्यातून ते जाणवलं. त्यामुळं ही निवडणूक रंगतदार होणार आहे आणि ऐतिहासिक अशी निवडणूक या निमित्ताने ठरेल असं वाटतं. राहुल असं आहे की बाळासाहेब मुठे असं म्हणतायत की बिनविरोध निवड हे लोकशाहीच घातक आहे, पण असं आहे की महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतले असतील किंवा राज्यसभेच्या निवडणुकीतले असतील हे असे संकेत आहेत की यापूर्वी तरी किमान महाराष्ट्रामध्ये या निवडणुका ह्या आपापसातल्या सामंजस्याने लढवल्या गेल्या होत्या. भले ते कितीही टोकाचे मतभेद असतील तर अनेक वेळेला आपण पाहिलंय अगदीच काय राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीनं एक पाऊल मागे जात ही निवडणूक बिनविरोध केलेली होती. पण म्हणूनच तर आम्ही हा मुद्दा टॅग केलाय की आत्ता महाराष्ट्रातली ही जी बिनविरोध निवडणुकीची जी परंपरा होती ती परंपरा कदाचित दोन नेत्यांच्या इगोसाठी अधिक ते इगो महत्वाचे ठरल्यामुळे कदाचित मागे जाते. पण दुसरा मुद्दा माझा असा आहे नवनाथ की याच्यामध्ये कदाचित म्हणजे माझ्या आकलनानुसार भारतीय जनता पार्टीला जी अतिरिक्तची मतं आहेत ती जोडण्यासाठी बरीच धावाधाव करावी लागणार आहे. ही धावाधाव कदाचित त्यांना आजच्या तारखेमध्ये त्यांच्याकडे किती गणित जोडीत माहिती नाही, पण या निमित्ताने जर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षातलं आपापसातलं अंतर वाढत असेल तर ते वाढवण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला रस आहे आणि अशी संधी त्यांना 2.5 वर्षानंतर पहिल्यांदाच मिळत असल्यामुळं त्यांनी विधान परिषदेची एक अतिरिक्त जागा मिळत असून सुद्धा ती सोडली असं माझं आकलन आहे. आता आपल्याला हे पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगायला पाहिजे की भारतीय जनता पार्टीचे 106 आमदार आहेत, त्यांना 4 अपक्षांचा पाठिंबा आहे. जे राजेंद्र राऊत आणि जे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती उभे राहू शकलेले, कारण बार्शी सारखे मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ होता, तिथे अपक्ष म्हणून ते उभा राहिले आणि ते निवडून आले, असे जे 4 आमदार आहेत त्यांचा त्यांना पाठिंबा म्हणजे 110. याशिवाय त्यांना प्रकाश आवाडे, रवी राणा, राजेंद्र राऊत आणि बालदी यांचं तर मी नाव सांगितलं, पण याशिवाय त्यांना इतर शेकाप, रासप आणि जनसुराज्य पक्ष या सगळ्यांचा जो पाठिंबा आहे तो बघता फार तर त्यांच्या मताचं जे गणित आहे ते 111-112 पर्यंत जातं, म्हणजे त्यांना तिसऱ्या उमेदवारासाठी सुद्धा बराच पल्ला गाठावा लागेल. तो तुझ्याकडे आलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचे प्रॉबेबल मतदार कोण असतील? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की भाजपला 29 अतिरिक्त मत आहेत जी उघडपणे आपल्याला माहिती आहे, त्याचा उल्लेख तुम्ही केलाय. भाजपला 13-14 मतदानाची गरज आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कदाचित अशी शक्यता आहे की MIM भूमिका काय घेणार, MIM 2 मत आहेत, समाजवादी पार्टीची 2 मतं आहेत जी तशी उघडपणे महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहेत, परंतु समाजवादी पार्टीचे अबू आझमी काय भूमिका घेतात या यायला, कारण मदतीसाठी 2-3 वेळेला अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळ देत नाही अशा पद्धतीची जाहीर तक्रार देखील केली होती. आमच्या मुस्लिम समाजाच्या काही मागण्या आहेत त्या मान्यात मान्य केल्या जात नाहीत, शरद पवार चांगले आहेत परंतु उद्धव ठाकरे आपला वेळ देत नाही अशा पद्धतीची एक जाहीर भूमिका देखील अबू आझमी यांनी घेतली होती. त्यामुळे त्या 2 जागांचं काय होणार, आणि मी जसं बहुजन विकास आघाडीचा उल्लेख केला की बहुजन विकास आघाडीचं मुळात जे धोरण आहे शिवसेनेच्या विरोधात त्यांचं राजकीय संघर्ष नेहमीच टोका लागतो दोघांचाही, त्यामुळे बहुजन विकास आघाडीची 3 मतं आणि या सगळ्यांचा खेळ कसा होतो कसा जोडून येतो हे पाहणं महत्वाचं आहे. तुम्ही एक बोलताना जो उल्लेख केला की भाजप महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत राजकारण ढवळण्यामध्ये यशस्वी झालं, मध्यंतरी दुपारी एक बातमी आली की जेव्हा भाजपने अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला की अतिरिक्त जागा आम्ही शिवसेनेला देऊ, तर त्याच्यावर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एक चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये असं निघालं की शिवसेना म्हणते की आम्ही आता एक उमेदवारी अर्ज मागे घेतो हरकत नाही, परंतु त्यासाठी आम्हाला विधान परिषदेची 3 जागाला म्हणजे शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा एक संघर्ष देखील त्या बैठकीमध्ये बघायला मिळाची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण शिवसेनेचं असं म्हणणं होतं की आम्ही जर का आज उमेदवारी मागे घेतली तर हरकत नाही, परंतु आम्हाला विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या वाट्याला असलेली 2 जागा आम्हाला द्यावी, म्हणजे शिवसेना 3 जागा लढेल आणि काँग्रेस विधान परिषदेसाठी 1 जागा लढेल. काँग्रेसला हे सूत्र मान्य नाही झालं आणि त्याच्यामुळे तो प्रस्ताव देखील बारगळला. म्हणजे भाजपला जे अपेक्षित होतं की महाविकास आघाडीमध्ये थोडासा जेबेनाव यामुळे होईल तो त्याला सुरुवात झाल्याची बातमी होती, आणि त्यामुळेच जर का आतापासूनच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अशा पद्धतीचा बेबेनाव बातमीच्या माध्यमातून पुढे येत असेल
आणि वेळोवेळी म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून काँग्रेस नाराज आहे की जवळपास वर्ष झालं विधानसभा अध्यक्षपदाचं पद रिक्त आहे आणि ते तातडीनं भरावं अशी मागणी मागच्या अधिवेशनात देखील काँग्रेसने केली, परंतु महाविकास आघाडी सरकारने विधानसभेचा अध्यक्ष निवडणं बाजूला ठेवलं. त्यामुळे ही सगळी जर का आपण गणितं बघितली, निधी मिळत नाही म्हणून काँग्रेसचे लोक नाराज होते. सोनिया गांधी यांची भेट देखील दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेण्याचा प्रयत्न केला. या ज्या धुसफुसी आहेत वेळोवेळी बातम्यांच्या माध्यमातून आपल्या कान्यावर पडतात, परंतु त्या खरंच आहेत का हे येत्या 10 तारखेला स्पष्ट होईल. जर का तशा खरंच काही धुसफुसी असतील तर मग कदाचित शिवसेनेचा उमेदवार शिकेल आणि भाजपचा उमेदवार निवडून येईल. जर असं गणित झालं तर मात्र महाविकास आघाडी भक्कम आहे का नाही हे ठरवण्यासाठी आता बरोबर 2.5 वर्ष झालेलं असतानाच मुहूर्त येणार की महाविकास आघाडीला सिद्ध करायचं की होय आम्ही भक्कम आहोत आणि पुढच्या 2.5 वर्षासाठी उर्वरित 2.5 वर्षासाठी देखील आम्ही भक्कम राहू हे सांगण्याची संधी महाविकास आघाडीला आहे. आणि भाजपला देखील एक संधी या निमित्ताने आहे की ज्या पद्धतीनं भाजप वारंवार सरकारकडे जाता दावा केला जातोय की महाविकास आघाडीकडे पुरेशी संख्याबळ नाही आणि ती कमकुवत आहे ही सांगण्याची संधी देखील, म्हणजे ज्याला आपण कुस्तीचं मैदान आहे कुस्तीचा आखाडा आदित्य ठाकरेंच्या बरोबर मध्यावर येऊन घेतलेला असताना हा कुस्तीचा आखाडा रंगलेला आहे. आणि आता निवडणूक होणार असल्यामुळं कोण प्रबळ आहे हे येत्या 10 तारखेला या निमित्ताने स्पष्ट होऊ शकेल आणि त्याच्या पुढचं गणित असेल. जर का ही राज्यसभेची निवडणूक पुन्हाही एकाने जिंकली तर विधान परिषदेची निवडणूक देखील बिनविरोध होणार नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीला तर व्हीप देखील लागू होत नाही, ते अत्यंत गुप्त मतदान असतं, त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीवर देखील याचा मोठा परिणाम होऊ शकतो. राहुल, असं आहे की काँग्रेसचा उल्लेख निघालाय म्हणून मी जेवढं काँग्रेस पक्षाचं अलीकडे 2 दशकातलं राजकारण पाहतो तेव्हा माझ्या मते काँग्रेस पक्षातनं आमदार म्हणून जे निवडून येतात त्याच्यामध्ये पक्षाची मतं ही तुलनेनं कमी असतात, नसतात असं मी म्हणणार नाही, पण त्या त्या आमदाराचं स्वतःच जे कौशल्य असतं ते अधिक असतं. आणि म्हणूनच आपण असं बघतो की महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये काही जिल्ह्यामध्ये जी काँग्रेसची बेट उभा राहिलेली आहे, त्यात नांदेडचं उदाहरण घ्या, त्यात लातूरचं उदाहरण घ्या, त्यात कोल्हापूरचं उदाहरण घ्या, हे तिथल्या तिथल्या काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्याचं जे कौशल्य आहे त्याच्यावरती ते आधारित आहे. आणि म्हणून ही शक्यता वाढते की जेव्हा उत्तर प्रदेशमधनं काँग्रेसचा एखादा उम्मेदवार महाराष्ट्रातनं निवडून जायचा असतो, भले बाळासाहेब थोरातांची मगाशी मी प्रेस कॉन्फरन्स पाहिली आणि त्यांनी मुकुल वासनिकांचा संदर्भ दिला की मुकुल वासनिकांना राजस्थानमधनं उमेदवारी दिली होती आणि आपला हा देश कसा इंटिग्रल आहे, कसा काँग्रेस पक्षानं यापूर्वी सुद्धा प्रयत्न केलेला आहे की देशाची विविधता ही राज्यसभेच्या तिकिटाच्या निवडणुकीच्या निमित्तानं जपायची. पण प्रश्न असा आहे की ज्या निवडणुकीमध्ये जरी प्रतोदला आपलं मतदान दाखवायचं असलं तरी सुद्धा नंतरच्या पक्षांतर बंदी कायदा असेल किंवा नंतरची न्यायालयीन प्रक्रिया आहे ती इतकी दीर्घकाळ चालते की त्यानंतर त्या आमदाराची जर आमदारकी जाणारच नसेल, भले ते प्रतोदाला दाखवायचं असेल, तर तसं धाडस काँग्रेस पक्षाने काही मंडळी करतील का, ही शक्यता आहे. मला असं आहे नवनाथ की आपल्याकडे असं म्हणाल तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला गमावण्यासारखं काही नाहीये, कारण त्यांनी जरी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असली तरी खरी जी चाचणी आहे ती महाविकास आघाडीची आहे आणि माझ्या मते त्याहून अधिक चाचणी ही उद्धव ठाकरे यांची आहे. सो उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराचा जर या निवडणुकीमध्ये पराभव झाला जसं तू आता आकडेवारी सांगतोय, तर या सरकारमधली पुढची जी काही घडामोड असेल ती काय असेल, हे सरकार लगेच पडेल का त्या पाडण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक ही त्यातली पहिली पायरी ठरू शकते, इट्स वाईल्ड डिबेट. निश्चितपणे ज्या पद्धतीनं बोलतोय की जर का ही निवडणूक महाविकास आघाडी पराभूत झाली तर तो एक मोठा धोका महाविकास आघाडीसाठी, कारण ही निवडणूक जर महाविकास आघाडीचा उमेदवार झाला तर निश्चित भाजपाकडनं जे वारंवार गेलं होतं की महाविकास आघाडी भक्कम नाही, महाआघाडीचा पाठिंबा कमकुवत आहे, तर भाजपसाठी ती मोठी संधी असेल की मग विधान परिषदेची 6वी जागा देखील भाजप आरामात निवडून त्या सगळ्या कॅल्क्युलेशन नुसार विधान परिषदेची जागा नाही, मग त्या राजकारणातल्या वाटेल होण्याची शक्यता आहे. कारण जर शिवसेना उमेदवार म्हणजे 6वी जागा आहे शिवसेनेचा उमेदवार पडला तर थेट उद्धव ठाकरे नेतृत्वाचा पराभव तो मानला जाईल आणि त्यामुळे उद्धव ठाकरेसाठी एक मोठा फीडबॅक असं झालं तसं होईल, कारण आता लगेच सांगणं अवघड आहे झालं तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासाठी तर मोठा सेट, त्यामुळे
महाविकास आघाडीमध्ये कमकुवतपणा, महाविकास आघाडी संदेश जाईल ते मग ऑडिओचा थोडासा इश्यू आहे, तर मी तुला असं म्हणेन की पुन्हा एकदा तू जॉईन व्हायचा प्रयत्न कर. दरम्यानच्या काळामध्ये ही जी निवडणूक आहे ती उद्धव ठाकरे यांच्यासाठी का महत्वाची आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक तर कोल्हापूरची जी विधानसभेची जी जागा होती जिथे पारंपरिक पद्धतीने शिवसेनेचे आमदार निवडून येत होते, ती जागा त्यांनी काँग्रेसला सोडली. याच्या आधी राज्यसभेची जी जागा होती ती राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली. आणि म्हणून शिवसेनेतल्या बऱ्याच जणांना असं वाटतं की जरी आपला हा सरकारमधला चेहरा मुख्यमंत्र्याचा आपला असला तरी सुद्धा हे सरकारही पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस चालवते, त्यातल्या त्यात सगळी महत्वाची खाती ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळं या सरकारमध्ये आपला सहभाग आहे पण आपला वाटा नाहीये. आणि त्यामुळे या सरकारमध्ये सहभागी होऊन शिवसेनेला काहीही मोठा फायदा होताना दिसत नाही. अशा वेळेला या निवडणुकीमध्ये जर शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला तर तो फक्त महाविकास आघाडीचाच पराभव असणार नाही, तर तो पराभव असेल तो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आणि शिवसेनेचा. आणि म्हणून जे हळूहळू असलेले जे आवाज आहेत जे अजून फार खुलेपणानं बाहेर आलेले नाही आहेत शिवसेनेतलं, ते कदाचित बाहेर येऊ शकतात या निवडणुकीमध्ये जर अपेक्षित असा निकाल शिवसेनेला लागला नाही तर. पुन्हा एकदा आपण सगळी जर आकडेवारी आपण बघितली तर ती आकडेवारी अशी सांगते की महाविकास आघाडीकडं शिवसेनेचे स्वतःचे 55 आमदार आहेत, म्हणजे त्यांच्याकडं 13 मतं अतिरिक्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडं 53 आमदार आहेत, म्हणजे त्यांच्याकडे 11 अतिरिक्त मतं आहेत. आणि काँग्रेस पक्षाकडे जे 44 आमदार आहेत, याचा अर्थ असा की त्यांच्याकडे 2 अतिरिक्त आमदारांची संख्या आहे. याशिवाय शिवसेनेला 6 अपक्षांचा पाठिंबा आहे, त्यातले 3 अपक्ष हे जवळपास मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेच्या कोट्यातनं मंत्री झालेले आहेत, श्री गडाख, श्री बच्चू कडू आणि यड्रावकर. ही 3 मंडळी, या मंडळीशिवाय बाकी शिवसेनेला प्रहार जनशक्तीच्या दोघांचा, समाजवादी पार्टीचा त्यांनी गृहित धरलेला दोघांचा, स्वाभिमानीचा 1, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा 1, बहुजन विकास आघाडीचा 3, असा हा सगळा पाठिंबा आहे. याशिवाय भाजपचं जे गणित आहे जे पुन्हा आपण प्रेक्षकांसाठी सांगू, भाजपचे 106 आमदार आहेत, 4 अपक्ष, त्याच्यामध्ये प्रकाश आवाडे, रवी राणा, राजेंद्र राऊत, महेश बालदी यांचा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा आहे, आणि शेकप, रासप, जनसुराज्य पाठिंबा, जनसुराज्य पक्षांच्या आमदारांचा काही पाठिंबा आहे. खास इंटरेस्टिंग बाब की मनसेचे 1, माकपचा 1 आणि MIMचे 2, असे 2 हे जे आमदार आहेत या आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. अजून तळ्यात मळ्यात असलेले किशोर जोरगेवार, विनोद अग्रवाल आणि गीता जैन ही सगळी मंडळी आहेत. प्रश्न असा आहे नवना की समाजवादी पार्टी असेल किंवा MIM असेल, कारण MIM सारख्या पक्षानं ज्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढायच्या आहेत त्यांनी कुठलीही भूमिका घेतली तर त्या भूमिकेवरती टीका होईल. जर हे पक्ष किंवा या पक्षाचे आमदार हे ठरवून या निवडणुकीमध्ये अनुपस्थित राहिले, कारण ते गैरहजर निश्चितपणे राहू शकतात वेगवेगळे कारण सांगून, तरच गणित काय होऊ शकतं आणि ते तसं कुणाला अनुकूल राहील असं तुझं मत आहे? निश्चितपणे जर का असं झालं MIM आणि मनसे यासारख्या पक्षांनी आपली भूमिका थेट उघड न करता तटस्थपणे बाजूला राहिलं, अब्सेंट राहिलं, तर मात्र मग ही समीकरणं थोडीशी, फार नाही पण थोडीशी बदलू शकतात. एवढंच नाही तर म्हणजे दोन्ही शक्यता आहेत, भाजपची काही लोक अब्सेंट राहू शकतात का किंवा महाविकास आघाडीतल्या काही पक्षातील लोक वेगवेगळ्या कारण सांगून अब्सेंट राहू शकतात, काही मतदान बाद होऊ शकतं का, ही पण शक्यता तपासली पाहिजे. कारण एखादं बाद होणं हे देखील या निवडणुकीवर खूप मोठा परिणाम करतं. तुम्ही मतदान करत असताना एखादा आकडा तुटला, आलीवर झाला, तरीही मतपत्रिका बाद होते आणि मतपत्रिका जर का बाद झाली तर त्याचाही मोठा परिणाम या निवडणुकीवर होत असतो. त्यामुळं ही लोक तटस्थ राहणं, अब्सेंट राहणं आणि मतपत्रिका बाद होणं अशा दोन तीन शक्यतांवर निवडणुकीच्या विजयाचं गणित आहे. समजा आपण गृहित धरू की एखाद्या पक्षाचे 3-4 मतं बाद झाली तर त्याचाही मोठा परिणाम निवडणुकीवर होईल. आणि तोच धोका लक्षात ठेवून महाविकास आघाडीचे प्रफुल्ल पटेल असतील किंवा संजय राऊत असतील यांनी आपल्याला आवश्यकच्या 41 पेक्षा जास्त मतं द्यावी, 45-43 पहिल्या क्रमांकाची मतं द्यावी अशी अट घातलेली आहे, अशी विनंती त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांकडे गेली आहे. कारण त्यांना तो धोका वाटतोय की मतदान बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते मतदान बाद जाणीवपूर्वक गेलं किंवा सहज बाद झालं हा संशोधनाचा विषय आहे, त्याच्यावर नंतर उहापोह होईल. परंतु
मोठ्या प्रमाणात जर का मत भाग झाली तर त्याचाही फटका दोन्हीकडे म्हणजे महाविकास आघाडीलाही त्याचा फटका बसू शकतो आणि भाजपला बसू शकतो. भाजप बात करेलच असं सांगता येत नाही, परंतु जर का एखाद्या आमदाराच्या मनामध्ये नाराज असेल आणि त्याला नाराजगी उघडपणे व्यक्त करायची नसेल तर ती मतपत्रिका बाद देखील करू शकतो होऊ शकते. त्यामुळं हे सगळे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या कृत्या किंवा वेगवेगळे खेळ या माध्यमातून रचले जाऊ शकतात आणि मग त्या सगळ्यांचा परिणाम त्या निवडणुकीवर काय होतो हे पाहणं महत्वाचं आहे. आता जर आपण बघितलं तर आकडेवारीवर नजर टाकली तर महाविकास आघाडी भरभक्कम आहे. महाविकास आघाडीचा 6वा उमेदवार अतिशय सहजपणे निवडून जाऊ शकतो ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे मित्रपक्ष त्यांच्यासोबत आहेत ते बघितलं. पण भाजपची जी खेळ आहे, भाजपची जी व्यवस्था आहे ते बघता भाजपकडनं अशा पद्धतीच्या काही युक्त्या वापरल्या जाऊ शकतात का ज्याच्यातून महाविकास आघाडीला एक धक्का बसेल आणि महाविकास आघाडीला या निमित्ताने फीडबॅक घेण्याची संधी भाजपला निर्माण झाली आहे आणि त्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे भाजपकडनं केला जाऊ शकतो आणि तीच संधी बघून भाजपनं तिसरा उमेदवार मैदानात टाकलेला आहे. अर्थात 6 तारखेला निवडणूक आहे तोपर्यंत आपण जर तर त्या चर्चा करू शकतो नेमकं काय होणार हे त्या 10 तारखेला स्पष्ट होईल. परंतु नेत्यांच्या बोलण्यावरून तर जाणवतं की काहीतरी गडबड होऊ शकते. अर्थात ती गडबड महाविकास आघाडीसाठी असेल का भाजपसाठी येणारा काळ सांगेल. निश्चितपणे आपण इथे थांबूया ना. उन्हा असं आहे की जर तर या चर्चा ह्या यासाठी महत्वाच्या आहेत की एकतर 2.5 वर्षानंतर थेटपणे महाविकास आघाडीला कुठल्याही पातळीवरची फ्लोर टेस्ट द्यावी लागणार आहे. हाही मेसेज भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीच्या निमित्ताने अतिशय स्पष्टपणे केवळ आमदारांच्या माध्यमातून आपापसात दिलेला नाहीये तर महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेला आहे की आमची आता या सरकार बरोबरची जी लढाई आहे ती कुठल्याही पातळीवरती कॉम्प्रोमाइजची लढाई नाहीये. काहीही जरी झालं तरी आम्ही निवडणुका लढणारच आहोत आणि म्हणूनच मी म्हटलं की विद्यमान निवडणुकीची पद्धती आणि महाविकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ पाहता याची कदाचित भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला सुद्धा कल्पना असावी की आपला जो उमेदवार आहे तो निवडून आणणं एवढं सहज सोपं नाहीये. तरी सुद्धा त्यांनी ती निवडणूक लढवली कारण त्यांना एक मेसेज द्यायचा होता. पण या निमित्ताने एक मात्र होताना दिसतंय नव्हणार की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या सरकारचं काय होणार याबद्दलची जी राजकीय अडचणी मांडल्या जात होत्या त्या कदाचित खूप अलीकडेच म्हणजे येणाऱ्या 10-15 दिवसांमध्ये या सरकारच्या ज्या 2 महत्वाच्या टेस्ट आहेत या राज्यसभेची निवडणूक आणि लगोलग होत असलेली विधान परिषदेची निवडणूक या निमित्ताने होणार आहे. आणि म्हणून पुढच्या 10 दिवसांमध्ये आपल्याला तुझ्यासह माझ्यासह आपल्या सगळ्याच प्रतिनिधीसह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या राजकीय तज्ञांना घेऊन या विषयाची चर्चा मधल्या ओळीमध्ये करावी लागेल की या निवडणुकीचे प्रॉबेबल रिझल्ट काय असतील, ते तसे का असतील आणि या महाविकास आघाडीच्या बाजूनं जर हा निकाल गेला तर भारतीय जनता पार्टीचं फारसं नुकसान होणार नसलं तरी सुद्धा जर हे निकाल विरोधात गेले तर मग शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदारांचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची जी नाराजी आहे जी अजून तशी माझ्या मते बाहेर आलेली नाहीये ती बाहेर येईल का ही चर्चा आपल्याला करावी लागेल. थांबूया आपण इथे. मी पुन्हा एकदा सांगतो की मधल्या ओळीला जो तुमचा प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. हे चांगल्या तुमच्या ज्या कन्स्ट्रक्टिव्ह सूचना आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो. वैयक्तिक टीका टिप्पणीला अजिबात किंमत नाहीये पण चांगल्या सूचना तुम्ही जरूर करा. माझं नवनाथ बन आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते फॉलो करायला लागा. थांबूया आपण इथे नवनाथ. बाय.